आपल्या तालुक्यातील एकही रस्ता नादुरुस्त राहणार नाही याची खात्री भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. महायुतीचे सरकार विकास कामांना निधी उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांना ताकद देत आहे. भाजपचा कार्यकर्ता हा गावातील जनतेचा विकास झाला पाहिजे यासाठी झटणारा कार्यकर्ता आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी भूमिपूजनाच्या वेळी काढले. तसेच राज्यात सर्वात जास्त मतदार असलेला दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ हा पनवेलचा आहे. असे असूनही महायुतीचे सरकार हे विकास कामांसाठी निधी देण्यास कुठेही कमी पडत नाही, असे प्रतिपादन केले. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली मतदारसंघाचा कायापलट होत आहे. त्यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे अनेक कोटींची विकास कामे मतदारसंघात सुरू असून यातील विविध विकास कामे ही पूर्णत्वास आली आहेत. त्यानुसार 6,50,00,000 रुपयांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक 103 ते कोंडीची वाडी जोड रस्त्यावर गाडी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम, 1,50,00,000 रुपयांच्या निधीतून राष्ट्रीय मार्ग 103 ते धोदाणी चिंचवाडी रस्ता तयार करणे, 20,00,000 रुपयांच्या निधीतून उमरोली गावांतर्गत रस्ता तयार करणे, 80,00,000 रुपयांच्या निधीतून सुकापूरमधील धम्मगिरी सुभवताली सुशोभीकरण, सुकापूरमधील बुद्धविहाराकडे जाणारा रस्ता तसेच तक्षशिला बुद्धविहाराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 85,00,000 रुपयांच्या निधीतून देवत गावात अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, 2,50,00,000 रुपयांच्या निधीतून नेरे मालढुंगे रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच 65,00,000 रुपयांच्या निधीतून उमरोली येथे नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रोणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, सुकापूर गाव अध्यक्ष राजेश भगत, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, मालडुंगेचे सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, सदस्य अर्जुन कांडबी, विष्णू पारधी, माई खंडवी, वनित वाघ, काळूराम वाघ, ताई भस्मा, बूथ अध्यक्ष कमळू चौधरी, रोशन पाटील, जिल्हा चिटणीस आत्माराम भस्मा, माजी सरपंच जोमा निरगुडा, तजुणा दोरे, विकास भगत, गणेश शीत, राघो भस्मा, अनंता कांबळी, दीपाली पाटील, महादू भुंकरे, आंबो दोरे, काळूराम कांबळी, कमळ्या ढाकरे, कान्या दोरे, गुलाब उघडा, यमुना दोरे, अनंता दोरे, धर्मा भुकरे, नारायण भुकरे, कमळ्या भुकरे, दामोदर चौधरी, धर्मा पारधी, साहू चौधरी, चाहू उघडा, कानू वीर, विष्णुवीर, सीताराम शीत, दत्ता झुगरे, किसन चौधरी, लक्ष्मण चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदार हे आहेत चिंचवडला, 6,50,00,000 वरती, आणि आपलं मतदान त्यानंतर 2 नंबर महाराष्ट्रात आणि देशात कदाचित 2 नंबरचं मतदान हे आपलं पनवेल मतदारसंघाचं आहे. इतकी लोकवस्ती ही आपल्या मतदारसंघामध्ये वाढलेली आहे, पण इतकी लोकवस्ती वाढून देखील देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा त्यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आहे, हे निधी देण्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. 2.5 वर्षामधली आपली ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीतली गेली की ज्यावेळेला निधी मिळताना अडचण झाल्या, खूप माझ्या विरोधामध्ये इथं त्या रस्त्यावरून फेसबुकला पोस्ट टाकल्या गेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, पण तुमचा सगळ्यांचा विश्वास होता, आपल्या सगळ्यांच्यावरती देवाची देवीची कृपा होती की ज्यामुळं आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि पुन्हा एकदा अरुण शेठ म्हणाल्याप्रमाणे निधीच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण राहिलेली नाही, अशा पद्धतीनं या महायुती सरकारनं तुम्हाला आम्हाला ताकद दिलेली आहे. कोंड्याच्या वाडीच्या या पुलाचा विषय होता, ग्रामस्थ आग्रही होते की हा पूल लवकर झाला पाहिजे. खरं तर एखाद्या वाडीला जेव्हा रस्ता व्हायचा असला, पुलाचं मागणी असली, त्यावेळेला सरकारचं खातं बघतं किती लोकवस्ती आहे, तर त्या लोकवस्तीच्या हिशोबामध्ये आपला एवढा निधी देतो आहे, मग दुसरीकडून रस्ता नाही का, तिसरीकडून रस्ता नाही का, अशामुळे या सगळ्या कामाला विलंब लागत गेला. मध्ये आपण या पुलासाठी एकातून निधी दिला पण त्याला कामाला निधी मिळायला विलंब लागतो आहे असं लक्षात आल्यावरती आपण त्याच्यासाठी हा पाठपुरावा केला, आणि मला खरोखर मनापासून समाधान आहे की रवींद्र चव्हाण साहेबांसारखा एक नेता आपल्याला मिळाला. ते आज आपले पालकमंत्री नाहीत, पण आपले आधी पालकमंत्री होते, आता ते पालघरचे पालकमंत्री आहेत, आता ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत, पण आपल्याकडे त्यांचं पूर्णपणाने लक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मागतो याचा अर्थ खरोखर या ठिकाणी तिथे ग्रामस्थांची गरज असली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्त्यांना काम मिळावं म्हणून काम मागत नसतो,
आपल्या गावातल्या जनतेची सोय झाली पाहिजे याच्यासाठी काम मागत असतो आणि त्यामुळे हे काम त्यांनी आपल्याला दिलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे काम आपल्या सगळ्यांच्या उपयोगाला येणार आहे. पडवेल तालुक्यामध्ये तुम्ही बघा, आज मालडुंगा सारख्या एक अतिशय दुर्मिळ अशा भागामध्ये हा रस्ता बघितला आपण, जर विरोधकांना सांगा का ह्या एवढा मोठा रस्ता तुमच्या बाप जन्मांनी कधी बांधला होता का एवढा मोठा तुम्ही सगळीकडे शिरवलीला जा, चिंद्रणला जा, तुम्हाला एका दिवस जर तुम्हाला मिळली सुट्टी तर तुम्ही तालुक्यातले रस्ते बघा, शाळा बघा. आता सकाळीच साहेबांनी उद्घाटन केले का आदिवासीच्या 500 मुलांसाठी वसतिगृह त्या ठिकाणी कलम मुलीच्या मेन जागेवर. सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे नेते या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. त्यामध्ये आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि म्हणून यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जेवढा निधी पाहिजे. सरप्रांती काल आमची जाती जमातीची मीटिंग होती अमित जाधव, त्या ठिकाणी सगळं आम्हाला अमुक पाहिजे, आम्हाला जागा द्या, ताबडतोब निधी देतो तुम्हाला. आपल्याकडे निधीची कमतरता मला वाटतं या 5-6 महिन्यामध्ये बिलकुल नाही. ज्याला मागतो त्याला देण्याचं काम या दिवसामध्ये चाललेलं आहे. तरी आपण सर्वांनी ज्या योजना भारत सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र सरकार असू द्या का आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब असू द्या, या सर्वांनी ज्या योजना आपल्याकडे राबवलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवा अशा प्रकारची आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.